महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल 23 तारखेला लागला, तेव्हापासून आतापर्यंत भाजपला किंवा महायुतीला सत्ता स्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. आधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरती अडून राहिले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी महायुतीचा जो पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल त्याला सपोर्ट करेल. व अचानक काल महायुतीची बैठक होणार असताना एकनाथ शिंदे आपल्या दरे या सातारा जिल्ह्यातील गावी निघून गेले. अशातच नवनवीन नावे मुख्यमंत्री पदासाठी समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावरती एक नाव चर्चेत आहे जे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहे असं म्हटलं जात आहे, मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ व अमित शहा यांचे चांगले संबंध आहेत असं बोलून मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होतील असं देखील म्हटलं जात आहे. अशातच रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचं नाव घेतलेलं आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून. पंकजा मुंडे यांचं नाव देखील चर्चेत आहे असं म्हटलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती महायुतीला जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे तो जाहीर करण्यामध्ये अडचणी येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा असं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तर बाकीच्यांना देखील संधी द्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे अमित शहा किंवा जी एनडीए आहे त्याची डोकेदुखी सध्या तरी वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री नेमकं कोणाला करायचं, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर मराठा आरक्षणाचं पुढं काय होईल, हा देखील प्रश्न सध्या महायुती समोर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जरी बाजूला झाले असले तरी अजित पवार यांनी आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला किंवा भाजपला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांची गोची केलेली आहे. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आपसुकच कमी झालेली आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री पदाविषयी ट्विट करून स्पष्टीकरण देण्याची पाळी त्यांच्यावरती आलेली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की समाज माध्यमामधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोल कल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो, महाराष्ट्राच्या जनतेने कौलय ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो, असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतावरती घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर. आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो, म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे. सोशल मीडियावरती ही अफवा नेमकी कोणी पसरवली हा देखील प्रश्न आहे, परंतु मुरलीधर मोहोळ यांनी त्यावरती स्पष्टीकरण तरी सध्या तरी दिलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आतापर्यंत तरी अनुत्तरितच आहे. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.